तुम्ही या। नमस्कार, सुस्वागतम। शिवसेना पाटणा जिल्हा आणि आधार प्रतिष्ठान बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी आणि आर्थिक तिथून आपल्याला पाणी जे आहे ते उपलब्ध होईल। कार्यक्रमासाठी आमचे निमंत्रित पत्रकारांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। या पत्रकारांमध्ये ज्येष्ठ पत्रकार या मंडपामध्ये आणि पाणी पुरवठा बाटलीच्या माध्यमातून कृपया त्यांनी बाटली प्लास्टिकची बाटली जी आहे ती आता कुठेही फेकू नका, एखादी वेळी ठेवा, अन्यथा आपल्या पॉइंट्समध्ये किंवा आपल्या पिशवीमध्ये ठेवा, ती कुठेही टाकू नका। माननीय मुख्यमंत्री साहेबांचं आगमन होईल। आगमन झाल्यानंतर या गेटवर त्यांचं औक्षण होईल भारतीय संस्कृतीप्रमाणे। त्यानंतर या मंचावर स्टेजवर ठेवलेल्या प्रतिमा याबरोबर या स्वागतानंतर या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या आधार प्रतिष्ठानाचे सचिव माननीय शिवद जतीनभाऊ ढोबी यांच्या हे करतील आणि त्यानंतर अशा प्रकारे भाषणं जी आहेत ती या ठिकाणी होतील। असा आजचा हा कार्यक्रम आणि सर्वांच्या मार्गदर्शनानंतर माननीय मुख्यमंत्री साहेब हे आपल्याला संबोधित करतील। त्यानंतर शिवभाऊ विवाह सोहळा जो आहे तो संपन्न होईल। तेव्हा आपल्याला सर्वांना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असुविधा वाटत असेल त्या त्या ठिकाणी आमच्या या स्वयंसेवकांशी संपर्क साधायचा आहे। धन्यवाद। Thank you.
कृपया आपण त्या ठिकाणी आंतरराष्ट्र व्हावा ही आयोजकांकडून आता विनंती आहे. जे पत्रकार आता येतील त्यांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. अच्छा, या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी उपस्थित झालेले निमंत्रित आहेत पत्रकार. यामध्ये माननीय श्रीयुत हर्षद पाटील श्री चोवीस तास, माननीय श्रीयुत राहुल पाटील आय बी एन लोकमत, माननीय श्रीयुत रुपेश पाटील साम टीव्ही, माननीय श्रीयुत संतोष पाटील एबीपी माझा, माननीय श्री गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी, माननीय श्री जितेंद्र पाटील टीव्ही नाईन मराठी, माननीय श्री कपिल राऊत झी मीडिया, माननीय श्री प्रवीण बाबरे लोकशाही, माननीय श्री उमाकांत भारती माननीय श्री विनायक पवार लोकसत्ता आणि माननीय श्री भूषण खान. अच्छा, या कार्यक्रमासाठी आपल्या या पालघर जिल्ह्यातून आलेले माझे तमाम मंडळींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. याचबरोबर या नववर आणि वधूंनी ज्यांनी अजूनही कोणी नोंदणी कक्षामध्ये आपली नोंदणी केलेली नाही, नोंदणी केलेली नसेल, तरी कृपया आपणच मंडपामध्ये बसायचं आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे की आलेल्या पत्रकारांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था जी आहे ती करायची आहे. हा दुसरी गाडी आहे.